मोदक साठी लागणारे साहित्य मी घेतलेले आहे। सर्वप्रथम तांदळाचं पीठ, एक वाटी गूळ, एक वाटी ओला नारळ, विलायची पावडर, तूप, ड्राय फ्रूट, पाणी। कढई ठेवलेली आहे, गॅस ऑन करते। त्याच्यामध्ये टाकते मी एक चमचा तूप। गॅस लो केलेला आहे, त्याच्यामध्ये मी टाकते ओला नारळ। ओला नारळ टाकलेला आहे, आता मी त्याच्यामध्ये टाकते एक वाटी गूळ। मी टाकलेलं आहे एक वाटी गूळ, आता आपल्याला हे सारण छान असं भाजून घ्यायचं आहे। आता मी टाकते त्याच्यामध्ये ड्राय फ्रूट। तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्राय फ्रूट घालू शकता किंवा नसेल घालायचं तरी चालेल। आता मी टाकते त्याच्यामध्ये विलायची पावडर, एक चमचा विलायची पावडर। हे छान असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। छान असं आपलं मॅरिनेट होतंय। बारीक घ्यास होते आपण छान असं हे घट्ट करून मस्त गुळाला असं पाणी सुटलेलं आहे, छान होत आहे। बारीक घ्यास वरले पाणी सुटून मोठ्या घ्यास होते आपलं पाहिजे। हे आपल्याला घट्ट करून घ्यायचं आहे, असं मोदकमध्ये भरण्यासाठी आपल्याला घट्ट करून घ्यायचं आहे। हे सारण घट्ट असं झालेलं आहे, आता मी गॅस ऑफ करते आणि थंड करायला ठेवते। मस्त झाले घट्ट, गॅस ऑफ केलेला आहे। एक पातेले ठेवलेला आहे, गॅस ऑन करते। त्याच्यामध्ये मी एक वाटी पाणी भरते, एक किंवा अर्धी वाटी पाणी। त्याच्यामध्ये मी हा एक चमचा तूप टाकणार आहे। छान असं हलवून घेणार आहे। एक चिमूट मीठ छान असं हलवून घेते। आता आपल्याला टाकायचं आहे हे तांदळाचं पीठ। हे तांदळाचं पीठ मी माझ्या घरच्या गिरणमध्येच दळून घेतलेलं आहे। हे तांदळाचं पीठ मी माझ्या घरच्या गिरणमध्येच दळून घेतलेलं आहे। माझ्याकडे कोहिनूर गोल्ड कंपनीची गिरण आहे, तर मी हे सगळे आटे घरीच करून घेते। हे तांदळाचं पीठ मी असं छान मिक्स करून घेतलेलं आहे, एकसारखं झालेलं आहे। तर हे आपण काढून एका प्लेटमध्ये घेऊया। याला चांगली वाफ आलेली आहे, प्लेट मध्ये घेते। ही गरम उकड मी काढून घेतलेली आहे, याला छान असं आपल्याला मळून घ्यायचं आहे। गरम गरमच मळून घ्यायचं आहे। गरम असतानाच आपल्याला ही उकड छान मळून घ्यायची आहे, गरम असतानाच मळून घ्यायची आहे। हात भाजत असेल तर थोडस तुम्ही पाणी लावू शकता। छान असा गोळा झालेला आहे, छान असे मोदक बनणार आहे। मस्त असा छान असा गोळा केलेला आहे, सॉफ्ट असा झालेला आहे, अजूनही गरम आहे।
चिटकलेही नाही पाहिजे, हाताला असं चिटकलं नाही पाहिजे, एकदम सॉफ्ट झालं पाहिजे। चला तर आपण बनवूया मोदक। हे सारण छान असं आपलं थंड झालेलं आहे, हे जर हाताला चिटकत असेल तर तुम्ही थोडंसं तेलाचा वापर करू शकता। आपल्याला छान असं गोल करायचं आहे। मग आपल्याला हे असं करायचं, आपल्याला अशा कळ्या करून घ्यायच्या आहेत। हा झालेला आहे आपला मोदक तयार। अशा प्रकारे आपल्याला सगळे मोदक बनवायचे असे तयार झालेले आहेत। मी चमच्याच्या साहाय्याने आकार दिलेला आहे, तुम्ही देऊ शकता। आता मी एक चाळण घेतलेली आहे, त्याच्यामध्ये केळीचे पान ठेवलेलं आहे। त्या चाळणीला छान असं तेल लावून घेतलेय ब्रशने, त्याच्यावर आपल्याला मोदक ठेवायचा आहे। मोदक चिटकू नये म्हणून मी तेल लावतो। चाळणीमध्ये केळीचं पान ठेवलेलं आहे, त्याला छान असं तेल लावून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये छान असे मोदक ठेवलेले आहेत। हे आता चाळण मी गॅसवर ठेवते। गॅसवर मी एक भांडं ठेवलेलं आहे स्टीमरचं, त्याच्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे, त्याच्यावरती मी आता हे चाळण ठेवते। आपल्याला 15-20 मिनिट असं हे झाकून ठेवायचं आहे। 20 मिनिट आपल्याला हे मोदक असे स्टीम करायचे आहेत। 15-20 मिनिटं झालेले आहेत, हे आपले मोदक तयार झालेले आहेत। तर मी ते आता काढून घेते। हे आपले मोदक तयार झालेले आहेत। आता आपण टाकूया त्याच्यामध्ये केशर। मी दुधामध्ये केशर मिक्स केलेलं आहे, आपण त्याच्यावर सोडूया केशर। हे तयार झालेले आहेत आपले छान असे मोदक, खूप छान दिसत आहेत आणि खूप मस्तही झालेले आहेत। ही रेसिपी खूप सोपी आहे, तुम्ही घरीही ट्राय करा। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।